सव्या वर्षाचा अत्यल्प कालावधी आपल्या लोकांच्या सगळ्यांच्या सहवासात अतिशय आनंदाने प्रेमाने झाला. इथल्या सगळ्या लोकांनी मला व्यवस्थित सहकार्य दिलं, सामावून घेतलं आणि मला अतिशय आदराने वागणूक दिली. माझ्याकडून मला जेवढं सहकार्य करता आलं, माझ्या बुद्धीमध्ये जे काय आहे किंवा मला माझ्या अनुभवाच्या जोरावर जे काय लोकांना सांगता आलं ते मी दिलखुलासपणाने आणि मदतीच्या भावाने नक्कीच केलं. आणि मला पहिल्यापासूनच सवय की मी तळातनं काम करत आलेलं आहे, ग्रासरूट लेवलला काम करत आल्यामुळे मला कामामध्ये काय अडचणी असू शकतात, बऱ्याच जणांना काम येतच असतं मुळात, फक्त ते कशा पद्धतीने त्याचा निपटारा करावा हे बऱ्याच लोकांना ते लक्षात येत नाही. तर त्या पद्धतीने आपण जर त्यांना दृष्टिकोन दिला तर अगदी नवखा माणूससुद्धा चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. त्याला फक्त एक गाईडलाईन द्यायला लागते की बाबा तू अशा पद्धतीने केलं तर तुला काही अडचण येणार नाही आणि तू घाबरू नको. आज त्याच पद्धतीने मी रिकाम्यांना त्याच पण सांगितलं, म्हटलं तुम्ही चार्ज घेताना अजिबात घाबरून जाऊ नका, तुम्ही जे काय घेतलं आहे ते तुमच्या पद्धतीने चालू करा, तुम्हाला नक्की येईल. तर अशा पद्धतीने मला सुरुवातीपासूनच काम करायला लागलं. सबडिविजन डिव्हिजनला त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट या ठिकाणी हेवी वर्क असल्यामुळे आम्हाला स्टोअरपासून ते एजन्सीपर्यंत, बजेटपासून सेंटरपर्यंत या सगळ्या गोष्टी हाताळायला मिळाल्या. त्याच्यावर त्या अधिकाऱ्यांनी विश्वास टाकला, मोठमोठ्या जबाबदाऱ्या आपल्यावर दिल्या आणि आपण त्या चांगल्या पद्धतीने पार पाडू शकतो. या सगळ्या माझ्या जीवनपटामध्ये मला अतिशय चांगले मित्र मिळाले. डिपोनियर ज्युनियर इंजिनियर कारकून नोकरी सगळे आमच्या बरोबर राहिली. आजही आमची त्यांचा संपर्क आज 25 वर्ष असला तरी त्यांच्या संपर्कात मी असतो, एकत्र आम्ही भेटत असतो, मिळत असतो. पण हा सगळा माझा जो कालावधी 38 वर्षाचा गेला, तुम्हाला असं वाटलं नाही की आपण 38 वर्ष एवढी मोठी नोकरी कशी काय केली, पण ते खरं आहे की 38 वर्ष माझी नोकरी अतिशय सुंदर छान झाली, व्यवस्थित झाली आणि कुठेही काही कोणाला त्रास नव्हता, मला स्वतःलाही काही त्रास नव्हता ना. मी सुंदर नोकरी करू शकलो आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे. माझ्या अगोदरचे जे पूर्वसुरी लोक आहेत, माझ्या अगोदरच्या सेवा कालखंडामध्ये जे लोक आहेत त्यांची मी या ठिकाणी आज आठवण काढून त्यांची पण ऋण या ठिकाणी मानतो. तसेच मला वेळोवेळी जे काही माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समजून घेतलं, सांभाळून घेतलं, माझ्यावर जो काही सार्थ विश्वास टाकला या सगळ्याचं मी ऋणी आहे. त्याचबरोबर इथून पुढच्या माझ्या ज्या आर्थिक जबाबदाऱ्या, माझ्यावर तशा विशेष काही नाही. परमेश्वर कृपेने आर्थिक परिस्थिती आणि माझी शारीरिक कंडिशन या दोन्ही गोष्टी परमेश्वराने मला व्यवस्थित आज ताब्यात दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी मी पुढे कदाचित ॲक्टिव्ह थोडा राहील असा माझा विचार आहे. माझ्या डोक्यामध्ये 2-3 प्रायॉरिटीज आहेत, त्याच्यापैकी तुम्ही मला एक बोलून दाखवली. घरातच माझ्या मुलाचा व्यवसाय आहे, त्याला मदत मी करू शकतो. जावई माझा मोठे मित्र आहेत, त्यांना मी मदत त्यांनी माहिती करू शकतो. ते म्हणणार ना मला मदतीची अपेक्षा करत असतात, पण प्रत्यक्षामध्ये मी किती त्याच्यामध्ये ॲक्टिवेट व्हायचं हा भविष्यातला तो काळ ठरू शकेल. पण तुम्हापुढे एक ऑप्शन आहे की त्यांना माणसांची गरज असते, अनेक प्रकारचे टेंडर भरणे, सबमिशन करणे, ते कॉन्ट्रॅक्टरचे रजिस्टर्ड अनलिमिटेड रजिस्ट्रेशनवाली मंडळी आहेत, तर त्यांना मी काही मदत करू शकतो. पण अजून तसं काही फायनल चॉकआउट केलेलं नाही. दुसरं असं आहे की आता मला भ्रमंतीचा बराच आवड आहे. माझं भारत भ्रमण 2-2 वेळा झालेलं आहे सगळीकडे. तर आता महाराष्ट्र मला खऱ्या अर्थाने जवळनं बघायचं आहे, जो बारकाईने बघायचा आहे आणि लिझरली बघायचा आहे. म्हणजे आपण गेलो आणि आलो असं एक दिवसात निघून आलो असं नाही करता. ज्या ठिकाणी आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरपूर ठिकाणी ती मला बारकाईने बघायची, माझ्या नजरेतनं बघायची आहे. तसंच माझ्याकडे वाचनाचा मला पूर्वीपासूनच खूप छंद आहे.